जातेगाव ग्रामपंचायतीचा दलित वस्तीत रस्त्याचे काम निकृष्ट कडुबा महाले जावेद शेख कमरण उपोषणासह बसणार. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामपंचायतीने दलित वस्तीमध्ये केलेल्या 15 वित्त आयोगातून व समाज कल्याण विभागाकडून केलेल्या सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असे दिसून येत असल्याने दिनांक 9 मे 2022 रोजी जातेगाव ग्रामपंचायती समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे जातेगाव येथील जागरूक नागरिक कडुबा महाली जावेद शेख यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की 14 मार्च 2022 रोजी जातेगाव येथील जागृत नागरिक कडुबा कचरू महाले जावेद वजीर शेख यांनी माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना जातेगाव येथील दलित वस्तीमध्ये समाज कल्याण व 15 वित्त आयोगात विकास कार्यक्रमांतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम चालू झाल्यानंतर हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून करण्यात येत होते त्यामुळे माणगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना तक्रार निवेदन घेऊन देखील कुठल्याही प्रकारची चौकशी केलीच नाही. साधारण सदरचे काम चालू असताना कामावर भेट देखील दिली नाही. याचा अर्थ असा होतो की या प्रकारामध्ये ग्रामपंचायतीसह वरिष्ठ अधिकारी देखील भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे की काय अशी शंका जातेगाव येथील विठोबा महाले व जावेद शेख यांनी बोलताना व्यक्त केले. आमचे इथं 15 वित्त आहे याच्यातील जो रस्ता बनलेला आहे त्यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचं संबंधित ठेकेदाराने काम केलेले तरी संबंधित त्या रस्त्याची चौकशी करण्यात यावी असं निवेदन आम्ही नांदगाव गटविकास अधिकारी यांना दिलेलं होतं परंतु त्यांनी त्या कामाची कुठलीही दखल घेतलेली नाही. तरी आम्ही येत्या 9 तारखेला आमरण उपोषण जातेगाव ग्रामपंचायत पुढं करणार आहोत. तरी संबंधित अधिकाऱ्याने याची काळजी घ्यायला पाहिजे होती परंतु याची कुठलीही दखल साहेबांनी घेतलेली नाही. कुठंही काही केलेलं नाही. नुसतं असं एक खडी टाकून त्याच्या सिमेंट मिक्स करून वरून तो रस्ता असा नुसता आपल्याला दाखवलेला आहे. सरपंच कोण होते? सरपंच आता ते आपले पॉवर म्हणून आहे मॅडम आहे बाई सरपंच. त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलं का बाबा हा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे. त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांचे मला वाटतं फक्त 15% ग्रँड शेष ठेवलेले त्यांनी. बाकी त्यांनी फायनल नाही केलं. अजून फायनल नाही केलेलं अजून त्यांचा असा माझा अंदाज आहे. बाकीची रक्कम त्यांनी काढलेली. सदरच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण याचे कामाबाबत कुठल्याही प्रकारची दखल न घेता कारवाई करण्याबाबत आलेली नसल्याने अखेर जातेगाव येथील ग्रामपंचायती समोर दिनांक 9 मे 2022 रोजी सोमवारपासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे कडुबा महाले व जागेज शेख यांनी पंचायत समिती नांदगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदरचे निवेदनावर कडुबा कचरू महाले जावेद वजीर शेख आदींच्या सह्या असून सदरचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नांदगाव जिल्हा परिषद नाशिक आदींनी दिले आहेत. नाशिक लोकशाही न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्तरंबागुल नाशिक.